भारत हा जगातला सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश असून 8 कोटीपेक्षा जास्त लोक या क्षेत्राशी जोडले गेलेत. भारताच्या दूध उत्पादन क्षेत्रात सहकार क्षेत्राचं मोठं महत्त्व आहे. भारतातलं सहकारी दूध क्षेत्र संपूर्ण जगात अनोखं असून गरीब देशांसाठी व्यवसायाचं उत्तम मॉडेल ठरू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीजवळच्या ग्रेटर नॉयडा इथं जागतिक दुग्ध व्यवसाय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. भारत के डेयरी सेक्टर की यूनिकनेस आपको अन्य जगह पर शायद ही कभी कहीं मिल जाए. आज वर्ल्ड डेयरी समिट में इसका जिक्र मैं इसलिए भी कर रहा हूं क्योंकि विश्व के अनेक गरीब देशों के किसानों के लिए ये एक बेहतरीन बिजनेस मॉडल बन सकता है. आज भारत में डेयरी कोऑपरेटिव का एक ऐसा विशाल नेटवर्क है जिसकी मिसाल पूरी दुनिया में मिलना मुश्किल है. ये डेयरी कोऑपरेटिव्स देश के 2 लाख से ज्यादा गांवों में करीब करीब 2 करोड़ किसानों से दिन में 2 बार दूध जमा करती हैं और उसे ग्राहकों तक पहुंचाती है. ग्राहकांकडून मिळालेल्या पैशांपैकी 70% पैसा थेट शेतकऱ्यांना जातो असंही त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याबरोबरच जगातल्या कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचं दुग्ध व्यवसाय हे प्रमुख साधन असल्याचं ते म्हणाले. भारताच्या दुग्ध उत्पादक क्षेत्राची खरी ताकद छोटे शेतकरी आहेत आणि या व्यवसायाच्या खऱ्या कर्णधार महिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. भारताच्या दुग्ध उत्पादन क्षेत्रात 70% महिला आहेत तर दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांमध्ये 1/3 जास्त सदस्य महिला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. विमेन पॉवर 70% वर्कफोर्स का प्रतिनिधित्व करती है. भारत के डेयरी सेक्टर की असली कर्णधार विमेन्स है, महिलाएं हैं. इतना ही नहीं, भारत के डेयरी कोऑपरेटिव में भी 1/3 से ज्यादा सदस्य महिलाएं ही हैं. आप अंदाजा लगा सकते हैं भारत में जो डेयरी सेक्टर 8.5 लाख करोड़ रुपए का है जिसकी वैल्यू धान और गेहूं के कुल प्रोडक्शन से भी ज्यादा है, उसकी ड्राइविंग फोर्स भारत के ग्रामीण क्षेत्र में रहने वाली महिलाएं हैं, हमारी माताएं हैं, हमारी बेटियां हैं. 2014 नंतर केंद्र सरकारनं देशाच्या दुग्ध व्यवसायाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सातत्यानं काम केलं, त्यामुळे दुग्ध उत्पादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून येत आहे असंही त्यांनी सांगितलं. 2014 देशात 146 दशलक्ष टन दूध उत्पादन होत असे, यात वाढ होऊन आता हे उत्पादन 210 दशलक्ष टनांपर्यंत म्हणजे सुमारे 44% वृद्धी दर्शवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी यावेळी उपस्थित होते. 50 देशातील सुमारे 1500 व्यावसायिक या परिषदेत सहभागी होत आहेत. यापूर्वी 1974 भारतात अशा स्वरूपाची आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. तसंच दुग्ध व्यवसाय क्षेत्राचा प्रवास उलगडणारा लघुपटही यावेळी दाखवण्यात आला. पंतप्रधानांनी यावेळी प्रदर्शनाची पाहणीही केली.